मला विरोधी पक्ष नेत्यांना पण सांगायचंय आणि ह्या माध्यमातून सभागृहाला पण सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार हे ओबीसीना 1994 साली त्यावेळेस मंडळ आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाप्रमाणे नेहमीच सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत होत्या, त्या आजपर्यंत पण होत होत्या. परंतु कालच्या निकालामध्ये भंडारा, गोंदिया, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्ह्यांच्या संदर्भातला तो निकाल दिलेला आहे. परंतु विरोधी पक्ष नेते असंही म्हणले की त्याचा परिणाम इतर पण जिल्ह्यावर होईल, ही पण बाब तपासून बघितली पाहिजे. अधिवेशन संपल्यानंतर त्या संदर्भामध्ये उद्या विरोधी पक्ष नेते इथं असतील तर आपण एकत्रपणे मुख्यमंत्री आपण सगळेजण एकत्र बसू, ॲडव्होकेट जनरलला बोलू, अजून काही वकिलांशी त्याच्या संदर्भातला सल्ला घेऊ. बाबा हे 5 बेंचच्या पुढं किंवा मोठ्या बेंचच्या पुढं नेऊन काही करता येईल का, ह्याच्यातनं काय मार्ग काढता येईल, ह्याच्यातनं जी अस्वस्थता आज सगळीकडे पसरलेली आहे, ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटतं की आमचं काय होणार, ही एक जी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ह्या संदर्भामध्ये आपण आयोग त्याचा नेमायचा का, तो आयोग नेमून त्याचा त्याला किती काळ त्या ठिकाणी द्यायचा, या सगळ्या गोष्टीची अतिशय विस्तृतपणे चर्चा करण्याची सरकारची तयारी. जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण राज्याचे प्रमुख असताना आपण सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन मराठा आरक्षण टिकवण्याच्या करता प्रयत्न केला, सभागृहांनी एकमताने त्याला मान्यता दिली, त्याच पद्धतीनं आपलं सभागृह चालू आहे. दोन्ही बाजूचे सगळे सन्माननीय सदस्य ह्याच मताचे आहेत, सरकारमधले पण लोक ह्याच मताचे आहेत, आपण पण त्याच मताचं आहे की हे आरक्षण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे, ओबीसींच्या वर अन्याय होता कामा नये. आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकालामध्ये दिलेले त्याच्यात वेळ पडली तर दिल्लीचे वकील रोडकी असतील किंवा आणखीन कोण मान्यवर असतील त्यांच्याशी पण चर्चा करून ताबडतोब ह्याला काहीशी थांबवता येईल आणि ह्याच्यातनं मार्ग काढता येईल. आपण जसं सुचवलं करोनाचं संकट आहे, करोनाच्या संकटाचा आधार घेऊन काही आपल्याला त्याच्यातनं पुढे जाता येईल का, याबद्दल राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे.